सातपूर त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेल सोनाली गार्डन समोर गुरुवारी सकाळच्या सुमारास एक केमिकल घेऊन जाणारा आयशर ट्रक अचानक पेटला. रस्त्यावरचा ट्रक पेटल्यानं मात्र चांगलीच धावपळ उडाली. मात्र या ट्रकचा ड्रायव्हर दीपक पांडे यांनी सातपूर अग्निशमन केंद्राला फोन केल्यानं अग्निशमन पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत पेटलेला ट्रक विझवला. तसेच ही आग विझवताना ट्रकमधील केमिकल वायूच्या गळतीने आम्हालाही त्रास झाल्याचं अग्निशमन दलाचे नाना गांगुर्डे यांनी सांगितलं. सकाळी 10:30 दरम्यान आम्हाला कल्याण सिंग पांडे म्हणून या इसमाचा एक कॉल फोन आला होता की त्र्यंबक रोडला खादी ग्रामोद्योग उद्योगच्या गेटजवळ एक ट्रक पेटलेला आहे. तर आम्ही सदर घटनास्थळी गेलो असता त्या ट्रकमध्ये केमिकल पेटलेलं होतं. ते केमिकल कुठलं होतं हे आम्हाला माहिती नाही, पण ते पेटलेलं होतं. त्यावरती आम्ही एक बॅरल पंप मारून सदरची आग ही संपूर्ण विझवून आम्ही निघून आलो. हो, त्रासदायक ते होतंच, कारण आम्ही गाडीच्या खूप लांबून म्हणजे जवळजवळ 15-20 फुटावरून पाणी मारलं तरी आमच्या डोळ्याची आगाग व्हायला लागली होती तिथे. आणि उग्र वास येत होता त्याचा, खूप उग्र केमिकल कुठलं तरी होतं. त्याचे ते बॅरल पूर्णपणे जळालेले होते आणि त्याच्यामुळे ते समोरून डायरेक्ट समोरून त्याच्यावरती मारा करायच्या ऐवजी आम्ही साईडवरून मारा करून ती आग पूर्णपणे विझवली. दरम्यान शुक्रवारी सकाळी संबंधितांनी त्र्यंबक रोडवरील हा ट्रक घेऊन जात असतानाही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याची या भागात चर्चा होती. मात्र त्याच रस्त्यावर काही अंतरावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला याची साधी भणकही लागली नाही हे विशेष. दरम्यान गेल्या 4 दिवसात त्र्यंबकेश्वर हद्दीत एकतर सातपूर हद्दीत एक अशा 2 वाहनांनी पेट घेतल्याची घटना घडूनही केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकने पेट घेतल्यानं मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊन अनेकांना दुर्गंधीचा त्रास झाला. मात्र महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच सातपूर पोलीस ठाण्यालाही या घटनेबाबत काहीच माहीत नसल्याचं दिसून आलं हे विशेष. यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.